कोरोना विरुद्धच्या लढाईत सामूहिक शक्तीचं दर्शन घडवण्यासाठी दीप प्रज्वलित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी केलेल्या टीकेला भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्यांना दिव्याचं महत्व कसं कळणार हे दुर्दैव आहे असं भाजपाचे आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे. मोदींच्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खोचक टीका केली होती. राम कदम यांनी एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या टीकेवर प्रतिवाद केला आहे. देश एका संकटातून जातोय, या चिंतेत संघर्षात संपूर्ण देश एक आहे. देशातील जनतेमध्ये एकजूट आहे, एकजुटीने सगळे या संकटाशी लढत आहेत. या अंधकारातून मार्ग काढताना एक आशेचा किरण म्हणून प्रत्येकानं प्रकाशाचा दिवा हाती घेऊन एकतेचा संदेश द्यावा असं पंतप्रधान मोदींना अपेक्षित आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रातील नेत्यांना तिमिरातून त्याच्याकडे जाणाऱ्या दिव्याचं महत्व कळत नाही असा टोला राम कदम यांनी लगावला आहे. देश एका अवघड संकटातून जात असताना या चिंतेच्या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये हा संपूर्ण देश एक आहे. या देशातले 130 कोटी लोक यांच्यामध्ये या संघर्षाच्या कालखंडामध्ये एकता आहे. म्हणून या अंधकारातून वाटचाल करत असताना हातात एक आशेचा किरण, एक प्रकाशाचा दिवा घेत आम्ही सर्व भारतीय एकतेनं या संकटाचा सामना करू असा तो एकतेचा संदेश आहे. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या काही नेत्यांना हा एकतेचा संदेश त्या अंधाराकडून, तिमिराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्याचं महत्त्व कळलं नाही, याचं दुर्दैव आहे. आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण मोदीजींनी या महाराष्ट्राच्या गोरगरिबाला मोफत धान्य दिलं, त्यातलं 1 किलोसुद्धा धान्य या महाराष्ट्राच्या सरकारनं त्या गरिबापर्यंत अजूनपर्यंत पोचवलं नाही. दवाखाने बंद आहेत, त्या डॉक्टरना किट द्यायला हे सरकार तयार नाही, त्यांना हँडग्लोव्ज 2200 रुपये काळ्या बाजारात विकत घ्यावे लागतात. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.